2015 मधील गिरीश कोलपकर दिग्दर्शित मराठी चित्रपट अंतगणित आनंदाचं आनंद प्रकाश कुलकर्णी हा मुंबई मध्ये एका बँकेत नोकरी करीत असतो. बायको रागिनी व मुलगा समीर असे त्रिकोणी कुटुंब खूप सुखात असते. समीरवर आनंदाचे निरतिशय प्रेम असते. त्याला मुंबईचे धकाधकीच्या जीवनात त्याला वाटते की त्याला खरा आनंद मिळत नाहीये. गावाकडील जीवन जास्त सुखी असेल असे त्याला वाटते व त्यामुळे तो रागिनीला म्हणतो की आपण गावीच राहून शेती करावी. आनंदला वाटते की वडिलांच्या हाताखाली शेती शिकावी व गावातच राहावे. अचानक आनंदच्या वडिलांची तब्येत बिघडते आणि ते त्याला गावी बोलावून घेतात. परंतु वडिलांचा मृत्यू अचानक ओढवतो, त्यामुळे शेती नीटशी शिकता येत नाही. वडिलांनी आनंदच्या शिक्षणासाठी शेतीवर बरेच कर्ज घेतले असते. आता ती शेती सोडून जाण्याचे आनंदला नकोसे वाटते. पण शेती न शिकल्याने याला शेतीत फारसा नफा देखील होत नाही. आता घर चालवण्यासाठी म्हणून बायको रागिनी एका शाळेत नोकरी करते. मुंबई मध्ये एका मोठ्या कंपनीत टीम लीडर असलेली इथे एका शाळेत 10,000 रुपयासाठी नोकरी करते. त्यात देखील तिला 8,000 रुपयेच मिळतात. शिवाय बरेचदा शाळेत जायला 1 ते 2 मिनिट उशीर झाल्यामुळे लेट मार्क पण लागतो व पैसे कापल्या जातात. रागिनी नोकरी करत असल्याने समीरला जोशी काकूंच्या पाळणाघरात ठेवण्यात येते. रागिनीच्या आईला त्यांचे असे मुंबई सोडून जाणे अजिबात पसंत नसते. तरी पण रागिनी समीर आणि आनंदवर असलेल्या प्रेमापोटी गावी येते. पण अप्पा गेल्यानंतर व शेती जमत नसताना उगाच गावी राहून कर्ज बाजरी होतो त्याचे रागिनी दुःख व राग असतो. त्यात शेती करताना त्याचे उसाचे उत्पादन एक अहलुवाल या नावाचा मनुष्य खूप पैसे देईन असे म्हणून लुबाडतो. त्यानंतर तर आनंदकडे अजिबातच पैसे उरत नाही, त्यामुळे या दोघांमध्ये सारखे वाद सुरू असतात. रागिनीची खूप चिडचिड होत असते. पण आनंदला वाटते की पैसा नसला म्हणून काय झाले, आपण आनंदात आहोत. रागिनीला वाटते की आता या शेती करण्यात काही अर्थ नाही. एकतर आनंदची तशी काही फारशी मदत तिला होत नाही, शिवाय घर शाळा सांभाळले व शिवाय पुन्हा पैशाची मारामार, त्यामुळे रागिनीला आता शहरात जावे असे वाटू लागते. रागिनीच्या शाळेत असणारा नेमाडे नावाचा क्लार्क रागिनीला त्रास देत असतो. एकदा तो लेट मार्क लागल्याबद्दल तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो. ती रागाच्या भरात त्याला 2 थोबाडीत देऊन ठेवते. घरी आल्यावर आनंदला सांगते, पण आनंद रागिनीची बाजू घेण्याऐवजी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघितल्यावर रागिनी भयंकर चिडते व सांगते की आता तिने ती नोकरी सोडली आहे व ती मुंबईला परत तिच्या आईकडे जाते आहे. आनंद तिला समजावण्याचा पर्यंत करतो, पण तो व्यर्थ असतो. रागिनी समीरला घेऊन निघते तेव्हा आनंद समीरला जाऊ देत नाही. रागिनी गेल्यानंतर तो त्याच्या घरी शेतीत मदत करणाऱ्या सुदामा नावाच्या नोकराला देखील काढून टाकतो, कारण आता त्याला हे चैन परवडणारी नसते. जेव्हा रागिनी सोडून जाते तेव्हा आनंदचे डोळे अचानक उघडतात. तो नोकरी करण्याचे ठरवतो. आनंदच्या डोक्यावर कर्ज झालेले असते, त्यामुळे त्याची गाडी बँक जप्त करते. शिवाय लोन फेडण्याबद्दल त्याला 1-2 जेलमध्ये देखील जावे लागते. त्याच्या नशिबाने त्याला नोकरी मिळते, पण त्यात गोमशी यासाठी की 100 दिवस काम करायचे पण पगार मिळणार नाही. 100 दिवसाने जर चांगले काम केले तर महिन्याला 15,000 रुपये मिळतील. आनंदकडे काहीच पैसे नसतात, त्यामुळे तो विचारात पडतो की हे गणित जमवायचे कसे. त्यात हिशोब केल्यावर त्याला असे वाटते की 3 महिन्याला लागतील इतके पैसे शिल्कीत आहेत, ते वापरून नोकरी घ्यावी. पण रागिनीकडे मुंबईला न जाता गावीच राहून आनंद मिळवावा व जीवनाचे अंतगणित सोडवावे. आनंदला त्याच्या जीवनातील आनंद व अंतगणित याची सांगड घालता येते का हे बघा आनंदाचे अंतगणित या सिनेमामध्ये. आनंदाचे अंतगणित असे नाव का दिले असावे असा विचार मनात येतो, कारण हे आनंद या व्यक्तीच्या जीवनातील गणित आहे की आनंद मिळवायला लागणारे जे गणित असते ते गणित या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे नीटसे समाजात नाही. माझ्या मते सिनेमा अत्यंत बेसलेस आहे.
नक्की या सिनेमात काय दाखवायचे आहे हे समजत नाही। म्हणजे मुंबईला नोकरी करताना कंटाळा येतो म्हणून आनंद शेती करायला गावी येतो, पण पुन्हा नोकरी करणारे लोक कसे सुखी आहेत हे बघून नोकरी करायला लागतो। बायको सांगत असते की शेती वगैरे आपल्याला जमणाऱ्या गोष्टी नाहीत, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून शेती करतो व बायको सोडून निघून गेली म्हणून व स्वतः हलाखीच्या परिस्थितीत असताना मुलाला बायकोकडे न पाठवता उगीचच काहीतरी उद्योग करत बसतो। एकूण नक्की काय करायचे या सिनेमातील हिरोला हे समजत नाही। एका भरकटलेल्या जहाजाचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का अशी शंका येते। तर हा चित्रपट पहा।